शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालाला दीडपट हमी भाव या मुद्द्यांना किमान समान कार्यक्रमात स्थान द्यावं, तसंच याबाबत लोकसभेत मांडलेल्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यास पाठिंबा दिल्यास स्वाभिमानी पक्ष महाआघाडीत सहभागी होईल अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय. येत्या 27 ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलंय, त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. जनतेच्या महाआघाडी होण्याच्या इच्छेला डावलून जाता येणार नाही, परंतु ती किमान समान कार्यक्रमांवर आधारित असावी अशी स्वाभिमानी पक्षाची इच्छा आहे. भाजपच्या जातीयवादी धोरणाप्रमाणेच MIM धोरणालाही आमचा विरोध आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करणारा विचार स्वाभिमानला मान्य नाही असं राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. जातीवादी धोरणाला जसा आमचा विरोध आहे तसा MIM धोरणाला विरोध आहे. परंतु कुठलाही विचार टोकाचा आणि धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारा विचार हा स्वाभिमानीला मान्य नाही.